अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मुलांच्या पालकांना व्हॉट्सअप कॉल करत मुलांचं अपहरण केल्याची माहिती दिली जाते. त्या नंबरवर पोलिसांचा DP असतो आणि ती व्यक्ती विशेषतः हिंदी भाषेत बोलत असते. मुलांना मारहाण करण्याची धमकी देत पालकांना त्यांच्या कुटुंबियांची व मुलांच्या कॉलेजबाबतची माहिती सांगितली जाते आणि पैसे उकळले जातात. लोकांनी +92 क्रमांकापासून सुरू होणारे कॉल उचलू नयेत. कॉलवरून सांगितलेल्या माहितीची खातरजमा करावी आणि नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवावं असं आवाहन मडगावचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी केलंय. डिजिटल युगातील व्यवहारही डिजिटल झालेत, मात्र त्यापाठोपाठ डिजिटल गुन्हेगारांचाही धुमाकूळ सुरू झालाय. कधी वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देऊन तर कधी मुलांचा अपघात झाल्याची भीती दाखवून पैसे उकळणारी ऑनलाईन टोळी सक्रिय आहे. अशा प्रकारे कोणीही कॉल करून पैशांची मागणी केल्यास लगेच भावनिक होऊन पैसे देऊ नका, अन्यथा तुम्हाला चांगलाच फटका बसू शकतो. असा कॉल आल्यास लगेच जवळच्या पोलिसांना कळवा असं शेख यांनी म्हटलंय. दक्षिण गोव्यातील वेरणा, नुवे, लोटली, नावेली, चिंचणी भागातील पालकांना विशेषतः मुलांचं अपहरण केल्याचे सांगून पैसे उकळण्याचे प्रकार घडले तेव्हा पालकांनो सावध व्हा आणि असे कॉल आल्यास लगेच पोलिसांना कळवा. अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.